अयोध्येत राम मंदिर उभारणीपूर्वी गर्भगृहात विराजमान असलेल्या रामलालाची मूर्ती देखील राम मंदिराच्या जागेत हलवण्यात येणार आहे. मूर्तीची प्रतिष्ठापना कुठे करायची याबाबत राम मंदिर परिसरात जागेची पाहणी करण्यात आली. श्रीराम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टची दुसरी बैठक मार्चमध्ये होणार आहे. या बैठकीत याबाबतची घोषणा करण्यात येईल. ट्रस्टचे विश्वस्त महंत दिनेंद्र दास यांनी याबाबत दुजोरा दिला. ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. विश्वस्तांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत राम जन्मभूमी परिसराची पाहणी केली. रामनवमी के पहले ही मार्च में 3-4 मार्च तक लगभग सब ट्रस्ट में जो हैं सब पूरा आने का प्रयास करेंगे और जो भी बातचीत वहाँ होगा वो सब ट्रस्ट वाले निर्णय लेने के लिए तैयार हैं.